हॅलो एवरीवन, मी अक्षता, तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कम्प्लीट सिरीज लाँच केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र बी एड सी ई टी अँड ई एस सी टी 2023. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण मेंटल ॲबिलिटीचे टॉपिक डिस्कस करणार होतो. त्यातला टॉपिक आहे ब्लड रिलेशन. आजच्या लेक्चर नंबर 6 आपण काही क्वेश्चन्स रिगार्डिंग ब्लड रिलेशन्स डिस्कस करणार आहोत. ओके, सो बी एड सी ई टी 2023 एक्झॅमिनेशनसाठी जो कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कम्प्लीट नोट्स, 2000+ MCQ क्वेश्चन बँक. तर तुम्हाला जर हे कोर्स जॉईन करायचा असेल विथ दी अबोव फीचर्स, तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, विच इज 8179138413, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू शकता. तुम्हाला बी एड सी ई टीच्या एक्झॅमिनेशनसोबत जर ई एल सी टीसाठी जरी प्रिपेअर करायचं असेल, ई एल सी टी इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट ही अशी एक एक्झाम आहे, ती या स्टुडंट्सला द्यावी लागणार आहे ज्यांना इंग्लिश मीडियम कॉलेजेस फॉर बी एड ऑप्ट करायचे असतील तर. ठीक आहे, या एक्झॅमिनेशनचे जी मार्किंग आहे ते 50 मार्क असणार आहेत. तुम्हाला ई एल सी टी म्हणजे इंग्लिश मीडियमचे जर कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील तर तुम्हाला कंपल्सरीली बी एड सी ई टी एक्झॅमिनेशन तर द्यावी लागेलच, त्यासोबतच ही 50 मार्काची एक्स्ट्राची एक्झॅम द्यावी लागेल, दॅट इज ई एल सी टी. ओके, अशा पद्धतीने जर तुम्हाला ह्याचं पण प्रिपेरेशन करायचं असेल तर आपल्याकडे ह्यासाठी पण डिफरंट कोर्स अवेलेबल आहे. जर कंपाईल्ड कोर्स म्हणजे काय, बी एड सी ई टीचा कोर्स आणि ई एल सी टीचा कोर्स जर तुम्हाला एकत्र घ्यायचा असेल तर त्यासाठी फीस आहे 1500 रुपीज. ओके, आणि तुम्हाला ई एल सी टीचं प्रिपेअर करायचं नसेल, फक्त बी एड सी ई टीसाठी करायचं असेल तर त्यासाठी फीस असणार आहे 1000 रुपीज. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ई एल सी टी प्लस बी एड सी ई टी एक्झॅमिनेशन इन द फीस ऑफ 1500 रुपीज, आणि फक्त बी एड सी ई टी एक्झॅमिनेशन प्रिपेअर करायचं असेल तर 1000 रुपीज पे करून तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, अशा पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. वन्स यू विल इन्स्टॉल इट, तुम्हाला अशा पद्धतीचा यू आय दिसेल. या पर्टिक्युलर यू आयमध्ये स्टोर नावाचं आयकन दिसतं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस या पेजवरती जाल, वरच्या साईडला सर्च टॅब दिसतो आहे, त्या सर्च टॅबमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स जो आहे तो सर्च करायचा आहे. आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2 डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर यू जी सी नेट पेपर 1 पेपर 2 आणि सी एस आय आर नेट पेपर 1 पेपर 2, असे डिफरंट टाईप्स ऑफ कोर्सेस आपल्याकडे एक्सप्लोर करू शकता तुम्ही. वन्स तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, माय कोर्सेसमध्ये जाऊन डिफरंट कोर्सेसला जे आहे सर्च करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. मी काही क्वेश्चन्स स्लाईडवरती डिस्प्ले करते, आपण एक एक करून क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करू. आता प्रश्न काय दिलेला आहे, यस इज मदर ऑफ जे, एस कोण आहे, आई आहे, कोणाची आई आहे, जेची आई आहे. दुसरा स्टेटमेंट, जे इज द नीस ऑफ ए. लक्षात घ्या, नीस म्हणजे काय असते, भाची असते. ठीक आहे, नीस म्हणजे काय, भाचीला किंवा पुतणीला असं काय बोलतो आपण, नीस बोलतो. ठीक आहे, तर ए इज सिस्टर ऑफ पी. ए कोण आहे, बहीण आहे. कोणाची बहीण आहे, पीची बहीण आहे. आर इज मदर ऑफ एस. आर कोण आहे, आई आहे. कोणाची, एसची. एम इज फादर ऑफ ए. एम कोण आहेत, वडील आहेत एचे. अँड जे इज ग्रँड डॉटर. प्लीज इथे लक्षात घ्या, डॉटर आहे, ग्रँड डॉटर ऑफ एम अँड आर. अर्थात जे कोण आहे, जे ही नात आहे. कोणाची नात आहे, एम आणि आरची. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट आपण ड्रॉ करायचा प्रयत्न करू. एस कोण आहे, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, एखादी जर फिमेल सेक्स कॅरेक्टर तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी आपण काय वापरणार आहोत, गोल सर्कल, राईट. एखादा जर आपल्याला मेल सेक्स कॅरेक्टर दिसत असेल तर त्यासाठी आपण काय वापरणार आहोत, मॅम, स्क्वेअर शेप. एखादा जर आपल्याला मॅरिड कपल दिसत असेल तर आपण काय वापरणार, डबल हेडेड ॲरो. आपल्याला एखादा जर सिबलिंग दिसत असेल म्हणजेच सख्खे भाऊ बहीण दिसत असतील तर आपण काय वापरणार, डॅश वापरणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आता लक्षात घ्या. पहिला स्टेटमेंट, जे एस इज मदर ऑफ जे. एस कोण आहे, मदर आहे, म्हणून एससाठी मी सर्कल घेतला. एस इज मदर ऑफ जे. एस कोण आहे, मदर आहे जेची. ठीक आहे, जे म्हणजे पुढच्या पिढीत येणारे. ठीक आहे, जे इज नीस ऑफ ए. जे कोण आहे,
नीस आहे कोणाची एची नीस आहे म्हणजे भाची आहे ठीक आहे भाच्याला नेफ्यू बोलतात आणि भाचीला काय बोलतात नीस बोलतात भाची आहे म्हणून मी काय घेतला सर्कल घेतला ठीक आहे ए इज सिस्टर ऑफ पी ए कोण आहे सिस्टर आहे म्हणून सर्कल परत आर इज मदर ऑफ एस आर कोण आहे परत मदर आहे आई आहे कोणाची एसची ठीक आहे म्हणून सर्कल घेतला एम इज फादर ऑफ ए लक्ष द्या एम कोण आहेत वडील आहेत कोणाचे एचे वडील आहेत म्हणून मी काय घेतला स्क्वेअर घेतला ठीक आहे आणि जे कोण आहे जे इज द ग्रँड डॉटर ऑफ एम एन आर ठीक आहे जे कोण आहे ग्रँड डॉटर आहे जे ग्रँड डॉटर आहे नात आहे म्हणून सर्कल घेतला फिमेल कॅरेक्टर ठीक आहे आता ड्रॉ करायचा प्रयत्न करू काय पहिली गोष्ट लक्ष द्या एस इज मदर ऑफ जे एस कोण आहे मदर आहे जेची पिढीमध्ये बदल येतो आहे एस आणि जे आपल्या आईच्या पिढीमध्ये आपल्या पिढीमध्ये फरक आहे हो म्हणून मी काय केलं इथे एक ट्री डायग्राम इन्सर्ट केली ठीक आहे नेक्स्टली जे इज द नीस ऑफ ए जे कोण आहे नीस आहे भाची आहे भाचीसाठी डायग्राम बघितली का आपण नाही तर थोड्या वेळाला त्याला साईडला ठेवू आपण तिसरा स्टेटमेंटकडे जाऊ तिसरं स्टेटमेंट काय दिलं ए इज सिस्टर ऑफ बी ए कोण आहे बहीण आहे मी काय म्हटलं होतं तुम्हाला बहिणीसाठी आपण सिबलिंगसाठी रिप्रेझेंट करायचं असेल बहीण भावासाठी रिप्रेझेंटेशन द्यायचं असेल तर आपण काय घेणार डॅश घेणार ओके ए इज सिस्टर ऑफ पी पीचं इथं सेक्स कॅरेक्टर रिव्हील झालं आहे का पी मेल आहे का फिमेल आहे आपण सांगू शकतो का फक्त एवढं सांगू शकतो की ए कोण आहे बहीण आहे पीची पी हा मुलगा पण असू शकतो किंवा मुलगी पण असू शकते ओके नाव आर इज मदर ऑफ एस आर कोण आहे मदर ऑफ एस आहे ठीक आहे मला सांगा आर इज मदर ऑफ कोण एस ठीक आहे आर इज मदर ऑफ एस यामध्ये मी काय केली पिढीमध्ये बदल केला आईच्या पिढीमध्ये आणि आपल्या पिढीमध्ये फरक असतो सिमिलरली ठीक आहे आता नेक्स्ट एम इज फादर ऑफ ए एम कोण आहेत वडील आहेत कोणाचे वडील आहेत एचे वडील आहेत ओके एमचं सेक्स कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे मेल व्हर्जन ओके आणि ए कोण असणार आहे फिमेल असणार आहे कारण आपल्याला इथे माहिती आहे ए कोण आहे फिमेल आहे ठीक आहे जे इज द ग्रँड डॉटर ऑफ एम एन आर दुसरी गोष्ट जे कोण आहे एम एन आरची ग्रँड डॉटर आहे तर मला सांगा नात जर दाखवायची असेल आपण कसं दाखवणार लक्षात घ्या समजा ही ती नात आहे नातीचे ह्या जेचे आई वडील ओके आणि जेच्या आई वडिलांच्या वरती त्याचे आई वडील बरोबर म्हणजे इथे एम आणि आर असणार आहेत एम आणि आर असणार आहे एम आणि आर म्हणजे एम अँड आरचे लेकरं बाळ राईट एम अँड आरचे लेकरं बाळ त्यांचे लेकरं बाळ कोण दाखवणार आहे नात दाखवणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे काय करता तर लक्षात घ्या जे इज ग्रँड डॉटर कोणाची ग्रँड डॉटर आहे ती एम अँड आरची ओके अशा पद्धतीने आपण काय केलं आता छोटे छोटे डायग्राम्स काढल्या ओके एक काही स्टेटमेंट होते आता आपण ह्याला जर कंबाईन करायला जर सांगितलं मी ह्या सगळ्या डायग्राम्सला तर कसं कंबाईन करणार लक्षात घ्या त्यासाठी मी हा क्वेश्चन दिला आहे ओके क्वेश्चन काय आहे ए इज ब्रदर सिस्टर ऑफ बी बी इज मदर ऑफ एस एस इज ब्रदर ऑफ एन क्वेश्चन स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला शोधायचं काय रिलेशन ऑफ ए अँड एन हाऊ इज ए रिलेटेड टू एन एन आणि एचं नातं काय आहे ओके अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे ठीक आहे पहिलं आपण काय करू स्टेटमेंटवरनं डायग्राम काढायचा प्रयत्न करू सिम्पल क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन जो होता तो मी तुम्हाला टफ दिला फक्त स्टेटमेंट दिले होते की कशा पद्धतीने आपण एकमेकाला कनेक्शन रिलेट करतो ठीक आहे आता आपण काय करू क्वेश्चन बघूयात क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जातात एक्झाममध्ये ए कोण आहे बहीण आहे कोणाची बीची म्हणून मी एसाठी काय घेतलं मॅम इथे सर्कल घेतला ओके बी इज मदर ऑफ एस बी कोण आहे मदर आहे आई आहे कोणाची एसची म्हणून बी कोण आहे फिमेल कॅरेक्टर म्हणून मी तिच्यासाठी काय घेतला सर्कल शेप घेतला एस इज ब्रदर ऑफ एन एस कोण आहे भाऊ आहे बोलते कोणाचा भाऊ आहे एनचा भाऊ आहे म्हणून मी याच्यासाठी काय घेतलं परत स्क्वेअर शेप घेतला ठीक आहे आपल्याला रिलेशन बिटवीन ए अँड एन फाइंड आउट करायचं आहे त्यापूर्वी काय करू आपण
ह्या तिन्ही स्टेटमेंटच्या बेसिसवर डायग्राम काढू. ओके, ए कोण आहे, ए कोण आहे मॅम, ए कोण आहे, बहीण आहे, बहीण आहे म्हणून काय घेतलं, डॅश घेतलं. कोणाची बहीण आहे, बीची. बी कोण आहे, बी कोण आहे, मदर आहे, मदर आहे म्हणून मी काय घेतलं, सर्कल घेतला. कोणाची आई आहे, पी डीमध्ये बदल आहे, एस ची आई आहे. एस आणि बीमध्ये पी डीमध्ये बदल आहे, आईमध्ये आणि लेकरामध्ये पीडीत बदल असतो, राईट. एस इज ब्रदर ऑफ एन बोललेलं आहे. एस कोण आहे, ब्रदर आहे. कोणाचा ब्रदर आहे, एनचा ब्रदर आहे, राईट. अर्थामध्ये बीला दोन अपत्य तसं आपण बोलू शकतो, एक आहे एस आणि दुसरा आहे एन. डायग्राम समजली असेल होप तुम्हाला. काय केलं आपण, ए इज सिस्टर ऑफ बी, ए आणि बीच्यामध्ये काय केलं, एक डॅश वापरला, ए आणि बीच्यामध्ये एक डॅश वापरला आणि दोन्हीही फिमेल कॅरेक्टर्स आहेत म्हणून सर्कल वापरलं. त्यानंतर एस आणि एनमध्ये, एस आणि एनमध्ये काय फरक आहे, दोघांमध्ये आपण हे सांगू शकतो की बीचा मुलगा एस आहे आणि एसची कोण आहे, एस एस कोण आहे, भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे, एनचा, ठीक आहे. अर्थामध्ये बीला दोन लेकरे तसं आपण बोलू शकतो, एक एस आणि एन. पण एनचं इथे आपल्याला माहिती आहे का, तो मुलगा आहे का मुलगी आहे ते नाही माहिती. ओके, तर मग त्याला जशास तसं ठेवायचं, त्याला सर्कलही नाही द्यायचं, स्क्वेअरही नाही द्यायचं. दोघांपैकी एक येऊ शकतं, म्हणजे फिमेल कॅरेक्टर किंवा मेल कॅरेक्टर येणार आहे, म्हणजे बीचा मुलगा असू शकतो एन किंवा मुलगी असू शकते, हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, ठीक आहे. आता काय विचारलं यांनी, फाईंड द रिलेशन बिटवीन ए आणि एन बोलले. ए आणि एनमध्ये नातं सांगायचं पहिला क्वेश्चन. ए आणि एनमध्ये नातं काय येणार आहे, लक्ष द्या, ए आणि बी कोण आहेत, बहिणी बहिणी. बहिणीचा बहिणीचा एन जो आहे, एकतर मुलगा असणार आहे किंवा मुलगी असणार आहे, ठीक आहे. हाऊ इज ए रिलेटेड टू एन, एसाठी, सॉरी एनसाठी, एनसाठी ए कोण असणार आहे, आईची, आईची बहीण. आईची बहीण काय असते, मावशी, आंट. ओके, समजत असेल तुम्हाला. पण प्रश्न जर असा विचारला, क्वेश्चन नंबर थ्रीकडे बघा, हाऊ इज एन रिलेटेड टू ए, म्हणजे एन हा एसाठी कोण असणार आहे, एन हा एसाठी कोण असणार आहे, ठीक आहे. जर प्रश्न असा असता, हाऊ इज एस रिलेटेड टू ए, हाऊ इज एस रिलेटेड टू ए, आपण सांगू शकलो असतो, एस कोण आहे, एस कोण आहे एसाठी, बहिणीचा बहिणीचा मुलगा, म्हणजे कोण असला असता, नेफ्यू असला असता, ठीक आहे. पण यामध्ये यामध्ये एनचा आपल्याला सेक्स कॅरेक्टर माहिती आहे का, प्रश्नाकडे बघा, सेक्स कॅरेक्टर माहिती आहे का, नाही. ते मेल असू शकतं किंवा फिमेल असू शकते. म्हणून हाऊ इज एन रिलेटेड टू ए, जेव्हा असा प्रश्न येतो की एन एसाठी कोण असणार आहे, तेव्हा आपण त्याला काय सांगणार आहोत, आन्सर, वी कॅन नॉट प्रेडिक्ट, म्हणजे आपण हे नातं प्रेडिक्ट करू शकत नाही, आपल्याला हे नातं सांगता येणार नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला डायग्रामवरून सोप्यातली सोपी जे आहे क्वेश्चन्स किंवा हार्डमधले हार्ड क्वेश्चन्स सॉल्व करता येतील. ओके, प्रॉब्लेम नाही येणार. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चनचे ऑलरेडी मी आन्सर दिलेत, बट आपल्याला डायग्राम काढायचा ट्राय करायचा, ठीक आहे. आर इज फादर ऑफ ए बोललेलं आहे. आर कोण आहेत, फादर आहेत एचे, म्हणून आरसाठी मी काय घेतलं इथे फ्रेंड्स, स्क्वेअर शेप घेतला. जे इज मदर ऑफ एस, जे कोण आहे, मदर आहे. कोणाची, एसची. जे फिमेल कॅरेक्टर झाली, सर्कल घेतला. पी इज ब्रदर ऑफ ए बोलले. पी कोण आहे, भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे, एचा, म्हणून मी त्याला काय घेतलं, स्क्वेअर घेतलं. एस कोण आहे, सिस्टर आहे पीची, बहीण आहे पीची, म्हणून एस मी एसला काय घेतलं, सर्कल घेतलं, ठीक आहे. तर यामध्ये नातं शोधायचं आपल्याला. आता आर इज फादर ऑफ ए, आर आणि एमध्ये पी डीमध्ये बदल आहे, पी डीमध्ये बदल आहे, हो आहे, कारण आर कोण आहेत, वडील आहेत. कोणाचे, एचे. ओके, दुसरी गोष्ट यामध्ये, दुसरी गोष्ट ए, बट एचा आपल्याला कॅरेक्टर माहिती नाही अजून, जसं एला ए ठेवूया, ठीक आहे. जे इज मदर ऑफ, जे इज मदर ऑफ, मदर ऑफ एस, एस, ठीक आहे, एस. पी इज ब्रदर ऑफ ए, पीचा ब्रदर कोण आहे, पी इज ब्रदर ऑफ ए, ठीक आहे. पी कोण आहे एसाठी, भाऊ आहे, ठीक आहे, म्हणून मी त्याला काय घेतलं, स्क्वेअर घेतला. आणि दोघांमध्ये काय वापरणार मॅम, डॅश वापरणार का, सिब्लिंग्स रिप्रेझेंट करायचं आपल्याला.
ओके. दुसरी गोष्ट, एस इज सिस्टर ऑफ पी बोलले, एस आणि पीमध्ये पण नातं आहे. काय नातं आहे? भावा बहिणीचं नातं आहे. एस कोण आहे? सिस्टर आहे पीची, राईट. यावरनं आपण हे सांगू शकतो की ए पी एस तिघं पण काय आहेत? भाऊ बहिणी आहेत. तिघं पण काय आहेत? भाऊ बहिणी आहेत, राईट. आणि जे आणि आर कोण असणार आहेत? मग नवरा बायको. म्हणजे एका एका जे कपलचे लेकरं कोण आहेत? ए पी एस. आर जो आहे तो मेल कॅरेक्टर आहे, जे फिमेल कॅरेक्टर आहे. दोघांमध्ये काय आहे मॅम? मॅरिड रिलेशन आहे. हे रिप्रेझेंट करायसाठी आपण इथे डबल हेडेड ॲरो वापरला. आणि इथे काय केला मी मध्ये? दोघांच्यामध्ये हा डबल हेडेड ॲरो टाकून दिला, ठीक आहे. तर यावरनं आपण काय सांगू शकतो की ए पी एस हे कोण आहेत? ए पी आणि एस हे तिघं कोण आहेत? हे लेकरं बाळ आहेत. कोणाचे? आर आणि जे चे. आता पहिला क्वेश्चन बघा. हाऊ मेनी सिबलिंग्स आर देर? किती सिबलिंग्स आहेत विचारले. सिबलिंग्स म्हणजे काय असते? किती सख्खे भाऊ बहिणी आहेत. प्रश्नाचा अर्थ काय झाला? किती सख्खे भाऊ बहिणी आहेत. किती सख्खे भाऊ बहिणी आहेत? लक्षात घ्या, एक, दोन, तीन. तीन सख्खे भाऊ बहिणी आहेत, ठीक आहे. ओके, त्यामधला पी जो आहे तो कोण आहे? स्क्वेअर शेप म्हणजे मेल कॅरेक्टर, एक भाऊ. एस कोण आहे? सर्कल शेप दिला म्हणजे एक फिमेल, एक बहीण असणारे. एचा सर्कल आहे का स्क्वेअर आहे हे माहिती नाही आहे, म्हणून एचं कॅरेक्टर आपण डिटरमाईन करू शकत नाही. म्हणजे एक बहीण आणि एक भाऊ तर कंपल्सरी आहे, पण दुसरी बहीण असू शकते किंवा भाऊ असू शकते, दोघांपैकी एक, जे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून पहिला क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे? तीन बहिणी भाऊ आहेत, ठीक आहे. किती सिबलिंग्स आहेत? तीन आहेत, ओके. आता सेकंड क्वेश्चन बघा. हाऊ इज ए रिलेटेड टू पी? एचं नातं पी सोबत काय आहे, ठीक आहे. ए पी साठी कोण आहे? ए पी साठी कोण आहे? प्रश्न जर असा असता पी ए साठी कोण आहे, तर आपण सांगू शकलो असतो की पी ए साठी कोण आहे? भाऊ आहे. पण आपण इथे प्रश्न काय विचारलेला आहे? हाऊ इज ए रिलेटेड टू पी? ए पी साठी कोण आहे असा प्रश्न विचारला आहे. तर इथे आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. का? कारण ए जे आहे ते बहीण पण असू शकते किंवा भाऊ असू शकतो. म्हणजे इदर, इदरचा अर्थ काय असतो? इदर म्हणजे काय? इदर ब्रदर ऑर सिस्टर. म्हणजे एक तर तो भाऊ असणार आहे किंवा बहीण असणार आहे, राईट. हाऊ इज अ जे रिलेटेड टू ए? क्वेश्चन नंबर थर्ड बघा की जे आणि एचं नातं काय विचारले. जे आणि एचं नातं लक्षात घ्या. जे एसाठी कोण आहे मला सांगा. जे आणि आर एक मॅरिड कपल आहेत, आणि ए पी एस कोण आहेत? त्यांचे लेकर आहेत. म्हणजे एसाठी आर कोण असणार आहेत? त्याचे वडील. एसाठी जे कोण असणार आहे? त्याची आई. म्हणून हाऊ इज जे रिलेटेड टू ए असं विचारलं आहे. आन्सर काय आलं? मदर. आय होप तुम्हाला समजले असतील तीन क्वेश्चन. ओके, मुव्हिंग ऑन, हेडिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. मी इथे ऑलरेडी डायग्राम पण काढली, वाटलंस आपण हे रब करू. ओके, थोडासा लेंदी क्वेश्चन आहे पण सॉल्व करून घेऊ. वसंत इज अ ब्रदर ऑफ सिस्टर. वसंत कोण आहे? भाऊ आहे. कोणाचा? सविताचा. ओके, मी इथे लिहिते वसंत कोण आहे? भाऊ. भाऊ आहे म्हणून मेल कॅरेक्टर घेतला. आणि कोणाचा भाऊ आहे? सविताचा. आपल्याला सविता मेल आहे का फिमेल अजून माहिती नाही आहे, एक लक्षात घ्या. कधी पण नावावरून कॅरेक्टर नाही सांगायचं की सविता म्हटलं म्हणजे एक फिमेल असू शकते. नाही, कधी कधी ते मेल कॅरेक्टर पण असू शकते. आपण क्वेश्चनमध्ये नावं बघून जनरल लाईफला लिंक करून आन्सर कधीही नाही सोडवायचे. सविता म्हणजे आपल्याला माहिती आहे जनरल लाईफमध्ये की सविता हे मुलीचं नाव असतं, बरोबर. पण प्रश्नामध्ये त्याला मुलगी कधी कन्सिडर करायचं नाही. सॉलिड इन्फॉर्मेशनच पकडायची. म्हणजे प्रश्नात जर सविता मुलगी दिले असेल तरच ती मुलगी आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. दुसरं वाक्य बघा. सविता कोण आहे? मदर आहे. मदर आहे म्हणून मी काय केलं? स्क्वेअर सर्कल घेतला, ठीक आहे. कोणाची मदर आहे? पिढीमध्ये बदल आहे सूरजची, ठीक आहे. अँड बाजपाई इज सन ऑफ सुंदरा. सुंदराचा सन कोण आहे? तर सुंदरा तिसरी कॅरेक्टर आली. सुंदराचा सन कोण आहे? सुंदरा. मी इथे लिहिते सुंदराचा मुलगा कोण आहे? बाजपाई, ठीक आहे. ओके, आणि नंतर काय बोलते? विकास कोण आहे? बाजपाईचा भाऊ आहे. विकास कोण आहे? बाजपाईचा भाऊ आहे. बाजपाई झाला सन होता सुंदराचा, ठीक आहे. ह्याचा मुलगा कोण आहे? विकास, सॉरी भाऊ कोण आहे? विकास, ठीक आहे. विकास इज ब्रदर ऑफ बाजपाई. इट मीन्स सुंदराला दोन लेकरं आहेत, बाजपाई आणि विकास. हे तरी फिक्स आहे सध्याला. नेक्स्ट बघू. लता इज डॉटर ऑफ सुंदरा. अर्थामध्ये सुंदराला आता तीन लेकरं झाले, बाजपाई, विकास आणि तिसरी कोण आहे? लता. लता कोण आहे? मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे? सुंदराची मुलगी. इट मीन्स लतामध्ये, बाजपाईमध्ये आणि विकासमध्ये कशाचं नातं येत आहे? हो, सिबलिंग्सचं नातं.
सख्या भावा बहिणीचं नातं, ठीक आहे. देर इज ओनली वन मॅरिड कपल, ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की देर इज ओनली वन मॅरिड कपल अँड लता. आणि शेवटचं वाक्य बघा, अँड लता इज नीस ऑफ सविता. लता कोण आहे? भाची आहे. कोणाची भाची आहे? सविताची भाची आहे. आता मी काय करते, हे सर्व डायग्राम्सला लिंकअप करते, लक्षात घ्या. आता इथे ही झाली सविता, सविताचा मुलगा जो आहे सूरज, ठीक आहे. आपण नाही सांगू शकत बोललो की हा मुलगा आहे का मुलगी, सॉरी, म्हणून जशास तसं ठेवायचं त्याला. सविता कोण आहे? फिमेल कॅरेक्टर, म्हणून मी ह्याला सर्कल शेप घेतला, ठीक आहे. ओके, हे झालं. सविता कोण आहे? बहीण आहे. कोणाची बहीण आहे? वसंतची. वसंत हा मेल कॅरेक्टर आहे, म्हणून मी ह्याला काय घेतलं? स्क्वेअर शेप घेतला, ठीक आहे. यानंतर इथे लिहिते मी सुंदरा. सध्याला तुम्हाला रिलेशन समजलं, इथे लिहिते मी सुंदरा. सुंदरासाठी फिमेल कॅरेक्टर, ओके. सुंदराला बाजपाई कोण लागतो? मुलगा लागतो. बाजपाई मुलगा सोबत, बाजपाईचा एक भाऊ आहे, त्याचं नाव काय? विकास आहे. आणि सुंदराला एक मुलगी आहे, तिचं नाव काय? लता आहे, ठीक आहे. तर यामध्ये तिघांमध्ये नातं काय एक्झिस्ट करणार आहे? बहीण बहिणी भावाचं नातं एक्झिस्ट करणार आहे, म्हणून मी इथे काय घेईल? डॅश घेईल. तिघांमध्ये पण डॅश घेईल. आणि यामध्ये एक वाक्य काय देऊन ठेवलं आहे की एक मॅरिड कपल आहे, एक मॅरिड कपल आहे, आणि सोबतच लता कोण आहे? नीस आहे. कोणाची? सविताची. मला सांगा, सविताची भाची लता कधी पडेल? जेव्हा वसंत आणि सुंदरामध्ये मॅरेजचं नातं असेल, तर हे सर्व बाजपाई, विकास आणि लता तिघं पण वसंतचे पण मुलं बाळं असणार आहेत, राईट. आणि वसंतचे जे मुलं बाळं असणार ते सविताचे कोण पडणार आहेत? भाची भाचे पडणार आहेत, राईट. सो दिस इज हाऊ हे कनेक्शन लिंक्ड अप आहे, ओके. तर या डायग्रामवरून तुम्हाला काही क्वेश्चनला आन्सर करायचं आहे. मी इथे काही क्वेश्चन मेन्शन करते, तुम्ही त्याला आन्सर करण्याचा प्रयत्न करा. व्हेरी फर्स्ट प्रश्न आहे की बाजपाई आणि सविता ह्या दोघांमध्ये काय नातं आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सूरज अँड वसंतमध्ये नातं सांगायचं आहे तुम्हाला मला, ठीक आहे. तिसरं नातं जे तुम्हाला सांगायचं आहे, दॅट इज बिटवीन विकास अँड सूरज. विकास अँड सूरज हे कोण आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे तीन क्वेश्चनचे आन्सर ट्राय करा, फाइंड आउट करायचे. अजून एक मी क्वेश्चन दिला आहे तुम्हाला इथे, ठीक आहे. हा थोडासा मोठा आहे, बट प्रयत्न करा सोडवण्याचा, ठीक आहे. स्टेटमेंट काय काय दिलेत लक्ष द्या. राणी इज डॉटर ऑफ शिवाजी. राणी कोण आहे? मुलगी आहे शिवाजीची. शिवाजी इज सन ऑफ धनंजय. शिवाजी कोण आहे? धनंजयचा मुलगा. अँड भट्टी अँड सचिन आर द सन ऑफ लक्ष्मी. भट्टी आणि सचिन हे दोन मुलं आहेत. कोणाचे आहेत? लक्ष्मीचे मुलं आहेत, ठीक आहे. लक्ष्मीला टोटल तीन मुली आहेत, ती टोटल तीन डॉटर्स आहेत. अँड अमॉंग देम वन इज योगिता. त्या तिघांपैकी एक कोण आहे? लक्ष्मीला तीन मुली आहेत आणि त्या तीन मुलींपैकी एक मुलगी कोण आहे? तिचं नाव काय? योगिता. अँड भट्टी इज द मोस्ट लव्ड ब्रदर ऑफ राणी अँड द यंगेस्ट अमॉंग ऑल द सिबलिंग्स. अर्थ काय होतो? भट्टी हा सगळ्यात प्रिय आहे. कोणासाठी? राणीसाठी. आणि सगळ्यात छोटा अमॉंग दी सिबलिंग्स आहे, ठीक आहे. तर मी इथे तुम्हाला प्रश्न विचारलेत की हाऊ मेनी टोटल मॅरिड कपल्स आर देअर. किती टोटल मॅरिड कपल्स आहेत हे सांगायचं या डायग्रामवरून तुम्हाला. हाऊ मेनी सिबलिंग्स आर देअर हा क्वेश्चन. अँड हाऊ इज भट्टी रिलेटेड टू धनंजय हा क्वेश्चन. अँड टोटल नंबर ऑफ जनरेशन्स. एक काम करा, तुम्ही या क्वेश्चनचं स्क्रीनशॉट घ्या. मी 2 सेकंड्सचा पॉज घेते, या क्वेश्चनचं स्क्रीनशॉट घ्या. आणि या क्वेश्चनला रिलेटेड हे काही जे वरच्या स्टेटमेंटला रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत चार, त्याला प्रयत्न करा सोडवण्याचे. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला ह्या चारही क्वेश्चन्सचे आन्सर कॉमेंट करून वन बाय वन तुम्ही कळवा, ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपण समरी बघितली. ब्लड रिलेशनमध्ये दोन प्रकारचे कॅरेक्टर असतात, फिमेल कॅरेक्टर आणि मेल कॅरेक्टर. फिमेल कॅरेक्टरसाठी आपण सर्कल शेप घेतो, मेल कॅरेक्टरसाठी आपण काय घेतो? स्क्वेअर शेप घेतो, जे आपण बघितलं. सिमिलरली सिबलिंगसाठी आपण काय घेतो? डॅश घेतो, असा डॅश, ठीक आहे. आणि मॅरिड कपलसाठी काय घेतो? डबल हेडेड ॲरो घेतो, राईट, अशा पद्धतीचा. नेक्स्टली आपण काय बघितलं? जनरेशन गॅप जर असेल तर जनरेशन गॅपसाठी आपण काय घेतो? एक अशी ट्री डायग्राम घेतो, ठीक आहे. आणि हे काही स्टेटमेंट झाले. ए इज हजबंड ऑफ बी. हजबंड ऑफ बी दाखवायचं असेल आपण काय घेतो?
तीन डायग्रामचा यूज करतो, एक आहे स्क्वेअर, इथे आहे सर्कल, आणि दोघांमध्ये काय मॅरेजचं सिम्बॉल रिप्रेझेंट करायला, राईट. ह्या असे काही गोष्टी होत्या रिगार्डिंग द ब्लड रिलेशन. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. जर समजला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट अँड हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.